नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई, क्रमशः पुढील भाग रात्र तिसरी मुकी फुले। बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले। आई वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट, बारकू आपल्या आईला घाई करू लागला। कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता, रोज तुझी घाई, जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली। बारकू खरंच निघाला, त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत। त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या। बारकू व शिवा जल्दीने निघाले। वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते। बोलो बनसरी धरिनू जय जयकार, श्यामसुंदर हरिनू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती। बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते। अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीराश्रम स्वाद सर्वत्र भयवर्जनम सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रत निश्चये। श्यामने गोष्टीस सुरुवात केली। आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे। लहानपणी मला फुलांचा फार नाद होता। फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल। पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत। माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद। पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत। जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती। माझे वडील गणपतीचे मोठे भक्त। दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे। खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत। वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील। देवाला साधी दुर्वा वाहावयाची, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत। माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो। मी फुलांसाठी पहाटे उठत असे। आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते। बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात। त्यांच्यात मधही असतो। लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात। लहान लहान बटणेच जणू असे वाटते। बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा। सकाळी फुले जमवून ठेवावयाची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे। वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत। सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची। सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे। दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणीत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत। फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत। फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील। फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी, तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत। आज मी फूल तोडू शकत नाही। फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते। परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे। गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीं भांडणे व्हावयाची। गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते। फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो। देठाच्या टोकाला बारीक मणी असतो। गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात। पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची, कितीतरी प्रकार। गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात। माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी। गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकातिक गुंतवून करतात। त्याला सुईदोरा लागत नाही। या माळांचेही अनेक प्रकार असतात। तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात। त्या दिवशी रविवार होता। रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयात जात असू। पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत। परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे। त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही। म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची। लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या, असे मी ठरविले। गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात। सायंकाळी नीट फुलतात। फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले। बाहेर ऊन होते तरी मी निघालो। एक फडके बरोबर घेतले होते। 3 वाजण्याचा सुमार असेल। आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या।
गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुभे म्हणतात. ते सारे गुभे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेविल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी चार आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर, मी येथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात देठ पडायला नकोत, आई म्हणाली. मी तामण आणावयास गेलो, परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणी कसे ठिबकते आहे? कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय आधाशासारखा गेलास उतावळा होऊन? असे आई मला बोलत होती. तो शास्त्री बोवांकडची, धोंडोपंतांकडची बण्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले? बाप्पू बोलला. चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारी जण बरोबर असतो, बण्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी? मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फणकाऱ्याने निघून गेलास. मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन, असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बण्या बापू ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार, नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरावयाचा असतो. का आत्ताच येतोस? आपण छापो पाणी, नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडक दे, तो खेळ खेळू, बण्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बण्या बापू. मुले गेली. माझे तोंड गोरे मोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये, त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील, बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी ती देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये, ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले व्हा. गड्यांनो, अशा खोडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग त्यांना जगात सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. आईने आपल्या श्यामसाठी किती अनमोल असा सल्ला दिला आहे. आवडला का तुम्हाला छोट्या दोस्तांनो? तुम्ही देखील हा अनमोल विचार आपल्या जीवनामध्ये नक्कीच अंगीकारावा. हाती घेतलेले काम अर्धवट न सोडता ते पूर्णत्वाला न्यावे, आणि यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढील क्रमशः भागात.
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, तुमच्या इतर बालमित्रांनाही गोष्ट शेअर करण्यास विसरू नका हं. बाय बाय.